आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कारदाच्या महालक्ष्मी शिरकाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात. पाचव्या माळीच्या दिवशी शिरकाई देवी कोडीच्या दिशेने मार्गस्थ. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील महालक्ष्मी शिरकाई देवीचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पारंपरिक पद्धतीने पार पडला. तारदाळ येथील महालक्ष्मी शिरकाई देवी हे जागृत देवस्थान आहे. नवरात्र उत्सवामध्ये या मंदिरामध्ये देवीचा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. पाचव्या माळे दिवशी देवीची पालखी देवीची आरती झाल्यानंतर सकाळी 10 वाजता शिरकाई कोंडीच्या दिशेने मार्गस्थ झाली. पालखीच्या समोर सनईचे सूर ऐकायला मिळत होते. पालखी पूर्ण फुलांनी सजवलेली पाहायला मिळाली. तर पालखी सोबत पालखीचे मानकरी, गुरव तसेच गावातील पुरुष आणि महिला भाविक हे आई शिरकाईच्या नावाने चांगबलचा जयघोष करीत तळपत्या उन्हात पालखी सोबत जात होते. पालखी मार्गावर पालखीच्या समोर ठिकठिकाणी महिला पाणी घालत होत्या. पालखी शिरकाई कोंडीच्या मंदिराजवळ आल्यानंतर येथे क्लासमेट ग्रुपच्या वतीनं मोफत पाणपोई तसेच केळी, चहा आणि फराळाची सोय करण्यात आली होती. हा ग्रुप गेली 6 वर्ष हा उपक्रम राबवत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. येथून ती पालखी कोंडीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी कट्ट्यावर विराजमान झाली. यावेळी मंदिराचे गुरव यांनी देवीची पूजा केली. त्यानंतर तेथे उपस्थित हजारो भाविकांनी आरती करून देवीची ओटी भरली आणि पालखीचं दर्शन घेतलं. त्या ठिकाणी 1 तास विश्रांतीनंतर पालखी परतीच्या प्रवासाला निघाली व शिरकाई देवीच्या मंदिरात येऊन थांबली. महानकारी न्यूज साठी तारदाळहून बसकोंडा कडेमणी.